हिंदू मुस्लिम या दोन्ही समाजाचे नेते पुन्हा वातावरण भडकवत आहेत का? गेल्या काही दिवसांतली परिस्थिती विधानं पाहिली तर किती भयंकर तेढ या दोन समाजात निर्माण होऊ शकते याचा अंदाज येतो. अनेकतेत एकता हा खरं तर भारताचा मूलमंत्र. हिंदू धर्माची टक्केवारी या देशात सर्वाधिक आहे, तरीही इतर धर्मांसाठी हा देश नंदनवन राहिलाय. मात्र या चित्रावरही काही बदसुरत रंग ओतण्याचं काम काही वक्तव्य करत राहतात. त्याचा परिणाम अर्थात देशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर होत नसला तरी काही काळासाठी का होईना कटुता निर्माण होते. सध्या अशाच पद्धतीचं वातावरण राष्ट्रीय राजकारणात पाहायला मिळत आहे. काही नेत्यांकडून होत असलेली विधानं, त्याला मिळत असलेली प्रत्युत्तरं, यामुळं एरवी निश्चिंत असलेल्या मनांमध्ये संशय पिशाच्च निर्माण होत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका विधानानं अशीच खळबळ उडाली. अपने पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू समाज की सुरक्षा में प्रयुक्त करो. अपने पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू समाज की सुरक्षा में प्रयुक्त करो, क्योंकि ये देश हिंदू देश है. भागवतांचं हे विधान बहुधा MIM च्या असादुद्दीन ओवेसींना आवडले नाही. त्यांनी त्यावर कडी करणारं विधान करून खळबळ उडवली. ओवेसी म्हणतात, जन्माला आलेला प्रत्येक जण मुसलमान आहे. जन्मानंतर तो इतर धर्मात प्रवेश करतो, त्यामुळे अशांना इस्लाममध्ये परत आणण्यासाठीच खरं तर घर वापसी आहे. ओवेसींच्या या विधानानं खऱ्या अर्थानं खळबळ उडाली. विश्व हिंदू परिषदेतर्फे होत असलेली धर्मांतरं, त्यावरून उसळलेलं वादळ, यालाच प्रत्युत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. अर्थात यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं. आय हॅव सेड दिस इज पार्ट ऑफ अ बिलीफ सिस्टम. आय हॅव नॉट सेड दॅट एव्हरीवन इज अ हिंदू. आय हॅव नॉट सेड एव्हरीवन शुड बिकम अ मुस्लिम. यू हॅव ऑल द राईट. प्लीज गो अँड रीड कुरान. अल्लाह सेज इन कुरान, ला इखराफिद्दीन. देयर इज नो कंपल्शन इन रिलीजन. Quran says to you, to your religion, and to me, my religion. You have all the right to disagree with me. You have all the right to follow religion. What is wrong in that? हिंदुत्ववादी नेते असतील किंवा मुस्लिम नेते, त्यांच्या विधानांमुळे देशाची एकी, धर्मनिरपेक्षता धोक्यात येईल एवढी ही तत्व निश्चितच कमकुवत नाही. मात्र या विधानांमधून संशयाचं वातावरण निर्माण होतं यात शंकाच नाही. काही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. भाजप सरकार सत्तेत आल्यावरच धर्मांतरासारख्या प्रकारांची वाढ का झाली आहे? हिंदुत्ववादी संघटनांना बळ नेमकं याच घडीला कसं आलं? ओवेसी सारख्यांची बडबड सहन कशी केली जाते? देशाच्या एकतेला धोका निर्माण करण्याचा अंतस्थ हेतू या मंडळींचा आहे का? आणि अशी विधानं करणाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.